खुशखबर खुशखबर, गृहोपयोगी व गृह सजावटीच्या वस्तूंसाठी स्मार्ट शोरूम होय आपल्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले दीना सेल्स होम सेंटर। आमच्याकडे क्रॉकरी, आर्टिफिशियल प्लांट्स, गिफ्ट आर्टिकल्स, लाइट्स, मिक्सर्स, ग्राइंडर्स, वॉटर प्युरिफायर, फर्निचर, फॅन्स, टीव्ही, होम थिएटर, फ्रीज, कूलर्स, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर्स आदि सर्व काही एकाच दालनात। मग विचार कसला करताय? आजच आमच्या स्मार्ट शोरूमला भेट देऊन विश्वनीय आकर्षक वस्तू खरेदी करा। यासाठी आमचा पत्ता 1204/1 नगरपट्टी धुळे, मोबाईल नंबर 94227-92311, 93255-31038। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोना काळातील शाळा शुल्काविरोधात पालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। कोरोना काळात सर्वांचा व्यवहार ठप्प झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती। त्यातच मुलांचे महागडे शिक्षण सर्वसामान्यांना परवडणारं नसल्यानं कित्येक पालक आपल्या मुलांची शैक्षणिक फी भरू शकले नाहीत। शिरपूर येथील अजय शांताराम पवार हे टेलरिंग व्यवसाय करणारे यांचे तीनही मूल तालुक्यातील दहिवद येथील खाजगी शाळेत शिकायला असून 2 वर्षापूर्वी पवार हे शाळेची फी भरू शकले नसल्याने शाळेने मुलांना शिक्षणापासून वंचित केलं। ऐन परीक्षेच्या वेळी मुलांना परीक्षा देण्यास मज्जाव केला। याबाबत विचारणा केली असता पालकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पवार यांनी केला। याबाबत पवार यांनी मुलांच्या शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शाळेविरोधात कारवाई करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून न्यायाची मागणी केली, मात्र न्याय न मिळू शकल्यानं आज अजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी प्रवीण मोरे यांनी प्रसंगावधान राखत पवार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेली पेट्रोल कॅन, चाकू व विषाची बाटली ताब्यात घेत होणारा प्रसंग टळलाय। मात्र आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण आत्मदहन करणारच असा निर्वाणीचा इशारा यावेळी अजय पवार यांनी दिला। यावेळी शहर पोलिसांच्या पथकाने अजय पवार यांना ताब्यात घेत शासकीय कार्यालय आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना शहर पोलीस ठाण्यात नेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं सांगितलं। माझ्या मुलांचं, माझी मुलगी 2020-21 मध्ये असताना ती शाळेत हजर आहे, तिने बोर्डाच्या परीक्षा द्यायला गेली असता तिला बसवलं नाही आणि तिला घरी पाठवलं आणि बोर्डाला तिला गैरहजर दाखवून तिला शैक्षणिक नुकसान झालं। ह्यासाठी मी 2 वर्षापासून न्यायासाठी 1-1 भेटकत आहे। प्रत्येक अधिकारींकडे माझे सर्व अर्ज करतो आहे, परंतु मला योग्य न्याय मिळालेला नाही आहे आणि माझं ह्या तक्रारीचं समाधान झालेलं नाही। 2 वर्ष मी थकून गेलो, आता 1-1 रुपयाचे मला वांदे होऊन गेलेले आहेत। मी कसं तरी इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता माझ्या शेवटचा क्षण मी संपवण्याचा प्रयत्न करत आहे। काय नाव तुमचं? अजय शांताराम पवार। काय करता तुम्ही? सर, मी शिलाई काम करतो। कुठं? शिरपूरला। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा।